राज्यात सध्या शिवसेना आणि राणा यांच्यामध्ये हनुमान चालीसेवरून सुरू असलेला वाद शमण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलाय। त्यावर शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी राणांना इशारा दिलाय। अवघ्या काही वेळात नवा व्हिडिओ समोर येईल असं तुमाने म्हणाले आहेत। राणांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांचा हा व्हिडिओ असणार आहे असंही तुमाने म्हणाले आहेत। वीडियो आने वाले हैं, पुलिस की तरफ से वाद जाहिर करने वाले हैं कि क्या क्या हुआ, जो इल्जाम सरकार के ऊपर लगाया गया है और पुलिस के ऊपर जो इल्जाम लगाया गया उसकी सत्यता क्या है, ये आपको आज 3 बजे दिखाई देगा। तर राजद्रोहाचा कायदा रद्द करावा अशी भूमिका शरद पवारांनी मांडलेली आहे। 11 एप्रिलला पवारांनी कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर आपलं मत मांडलंय। तसं प्रतिज्ञापत्रच त्यांनी सादर केलं होतं। राजद्रोहाचा कायदा हा इंग्रजांच्या काळातला आहे आणि तो भारतीयांची स्वतंत्र चळवळ चिरडण्यासाठी वापरण्यात यायचा। राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी IPC आणि UAP कायद्यांतर्गत कलम सक्षम आहे, त्यामुळे आता राजद्रोहाचा कायदा रद्द करावा अशी भूमिका पवारांनी मांडली आहे। विशेष म्हणजे नवनीत आणि रवी राणांवर राजद्रोहाचाच आरोप लावण्यात आलाय। पवारांच्या पत्राचा आणि राणा यांच्या केसचा तसा काहीही संबंध नाहीये, मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनीच अशी भूमिका मांडावी याला मात्र विशेष महत्त्व आहे।